राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या आमसभा या प्रत्यक्ष सभागृहात घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी झाली असता राज्य सरकारची भूमिका योग्य ठरवत याचिकादारांना दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिलाय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अशा आमसभेला सध्या परवानगी देता येणार नाही अशी भूमिका राज्य सरकारकडून कोर्टात मांडण्यात आली आणि कोरोनाची दुसरी लाट राज्यात आल्याचा महत्त्वाचा उल्लेखही त्यात करण्यात आला आहे. त्या आधारावर आदेश देत हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली आहे. ठाणे महापालिकेतील नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि अन्य एका नगरसेवकानं व्हर्च्युअल सभेऐवजी प्रत्यक्ष सभागृहात आमसभा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र या दोघांची विनंती हायकोर्टानं अमान्य केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अशी परवानगी देता येणार नाही अशी भूमिका राज्य सरकारनं मांडल्यानं त्या आधारेच हायकोर्टानं हा आदेश दिला आहे. सध्या पुन्हा कोरोनाची लाट आली असून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे तूर्तास प्रत्यक्ष सभागृहात नगरसेवकांच्या उपस्थितीत आमसभा घेऊ देण्याची परवानगी देता येणार नाही असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसंच या निर्णयाविषयी एक महिन्यानंतर सद्यस्थिती लक्षात घेऊन पुन्हा योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सरकारी वकील रीना साळुंके यांनी हायकोर्टात दिली आहे. त्यानंतर नागरिकांच्या आरोग्याचं हित जपण्यासाठी राज्य सरकार घेत असलेल्या धोरणात्मक निर्णयाचा आदर करायला हवा, त्यामुळे याप्रश्नी आम्ही हस्तक्षेप करणार नाही, मात्र परिस्थिती सुधारल्यानंतर प्रत्यक्ष आमसभेला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाईल अशी आम्हाला आशा आहे असं मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं आदेशात म्हटलंय आणि याचिका निकाली काढली आहे.